ए राधा, किती दिवसांनी भेटतेस? कुठे गावाला गेली होतीस का? नाही रे, आमच्याकडे दिवाळी होती ना, मग सर्व नातेवाईक आलेले. धमालच धमाल. मस्तच. मामाने फटाके आणले, आजीने केवढा फराळ करून आणला, काकाने स्वतः केलेला मोठा आकाश कंदील आणला. मामा म्हणजे आईचा भाऊ ना? अगदी बरोबर श्रीकांत मामा. काका म्हणजे ते पनवेलला राहतात तेच ना तुझ्या वडिलांचे भाऊ? हो हो, अगदी बरोबर माधव काका, त्यांनीच आकाश कंदील आणला. आजी आजोबा म्हणजे कोकणात राहतात तेच ना तुझ्या आईचे आई वडील? बाबांचे आई वडील ते सुद्धा आजी आजोबाच ना, आमच्या जवळच राहतात. खरंच की? आपले नातेवाईक म्हणजे आपले आईचे किंवा बाबांचे बहीण भाऊ व त्यांचे नातेवाईक. नातेवाईकांमुळे आपल्याला मदत मिळते, सुखात दुःखात आधार मिळतो. आपले नातेवाईक जर एकत्र आले तर खूप मज्जा येते. नातेवाईकांमुळे आपल्याला खूप आनंद मिळतो, असं वाटतं की कोणी जाऊच नाही. बरोबर आहे, मी नाही गंमत केली. काय सांग ना, मला आवडेल ऐकायला. अरे मी ना माझ्या भावाला भावलीचं लग्न लावलंय. भारी ग, किती मज्जा आली असेल ना. माझ्या सुंदरीचं लगीन ग, कोण कोण आलं बाई लग्नाला. माझ्या सुंदरीचं लगीन ग, कोण कोण आलं बाई लग्नाला. आई बाबा स्वागताला. आजीजी पैठणी भर झाली, आजोबांचा पेटालोय भारी. आजी आजोबांचा रुबा बन्यारा, त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा. मामा आला हार घेऊन, मावशी आली तबक घेऊन. दोघे मंडपात विराजमान, पाहुण्याने देती मानपान. अंगत पंगत छान जमली, काका काकू आग्रहात रमली. आत्याबाई रुसून बसली, सुंदरीच्या बोलण्याने खुदकन हसली. मावशी म्हणजे आईची बहीण आणि आत्या म्हणजे वडिलांची बहीण. तुझी मावशी पुण्याला राहते ना? हो, आणि माझी आत्या नाशिकला राहते. आणि तुला माझ्या मित्रांना भेटायला आवडेल का? हो नक्कीच. माझे मित्र हवेत, पाण्यात आणि जमिनीत सुद्धा राहतात, अगदी कार्टून सुद्धा. खरंच किती गंमत आहे. पण ते तुझे सुद्धा मित्र आहेत. कसं सांग बरं मला. ते बघ, पाण्यावर पोणारे बदक, सुळकन जाणारे मासे, दगडावर बसलेले बेडूक, हळूहळू चालणारे कासव, हे सगळे माझे मित्र आहेत. माझे पण मित्र आहेत, ते मला पोहायला शिकवता आणि मी त्यांच्याशी गप्पा पण मारतो. ते बघ तिकडे गाय आणि वासरू चरताना दिसतात. गाय दूध देते, बैल तर शेतकऱ्यांचा मित्रच असतो. कुत्रा घराचं रक्षण करतो, मांजर आणि घोडा आपल्याला उपयोगी पडतात. चिवणी गाऊ बाळाचे मित्रच असतात. किती छान मित्र आहेत. छोटा भीम, रंबुजी टिंगुजी, टीटू असा किंवा यांच्याशिवाय मला करमतच नाही. म्हणजेच आपल्या आसपास असणारे, आपल्याला मदत करणारे, आपल्याला उपयोगी पडणारे आपले मित्रच. अगदी बरोबर, जे आपल्याला आनंद देतात, जे आपल्याला खूप खूप आवडतात, ते आपले मित्रच. आपण काय शिकलो? आपले नातेवाईक म्हणजे आई वडील व त्यांचे आई वडील, बहीण भाऊ व इतर नातेवाईक होत. आईची आई आजी, वडिलांची आई आजी, आईचे वडील आजोबा, वडिलांचे वडील आजोबा, आईची बहीण मावशी, वडिलांची बहीण आत्या, आईचा भाऊ मामा, वडिलांचा भाऊ काका. नातेवाईक आधार प्रेम देतात, मदत करतात. नातेवाईक आपल्याला हवे हवेसे वाटतात, त्यांच्या येण्याने आनंद वाटतो. आपल्या आसपास अनेक मित्र असतात. माझे मित्र पाण्यात, हवेत, जमिनीवर राहतात. मित्र आपल्याला आवडतात, आपण त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्याशिवाय आपल्याला करमत नाही. स्वाध्याय. चला तर खेळ खेळूया. नातेवाईक ओळखा. माझ्या आईची आई, माझ्या आईचे वडील, माझ्या आईची बहीण, माझ्या आईचा भाऊ, माझ्या वडिलांची आई, माझ्या वडिलांचे वडील, माझ्या वडिलांची बहीण, माझ्या वडिलांचे भाऊ. आपल्याला आवडणाऱ्या दोन दोन मित्रांची नावे लिहा. बाळाचे मित्र, पाण्यातले मित्र, कुरणात चरणारे मित्र.